मराठा समाजाच्या आंदोलकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब सरकारला द्यावा लागेल असा सनसनीत इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिला आहे. जालना येथील लाठीमाराच्या निषेधार्थ सोलापूर शहर सकल मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर पुणे महामार्गावर बाळे इथं रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. या आंदोलनास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंब्याचं पत्र सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना दिलं. यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन नरोडे म्हणाले की माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे आणि सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं मराठा समाजाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या जालन्यातील आंदोलकांवर भाजप मित्रपक्षाच्या सरकारनं अमानुष लाठीमार केला. आंदोलकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब या सरकारला द्यावा लागेल असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिला. आंदोलन मोडण्याचं पळवण्याचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या मुंबईमध्ये होत आहे. आपण सगळे संयमशील आजपर्यंत राहिलोय. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा बांधव आमचा मराठा समाज कधी अशा पद्धतीनं उग्र झाला नव्हता आणि होणार नाही. पण तुम्ही जर पोलिसाच्या बळावर आमच्या युवकांना, आमच्या मातांना, आमच्या भगिनींना, आमच्या कन्याला जरा पळवून लावत असताल, बेचूट असं इंग्रजासारखं जर मारत असताल, तर आता आमचा अंत बघून ह्याच्यापेक्षा देखील तीव्र आंदोलन मावले. आपण या ठिकाणी भूमिका घ्या. या आंदोलनात शहर अध्यक्ष चेतन नरोटे, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलबंडे, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रवक्ते अशोक निंबर्गी, अंबादास करगुळे, अनिल मस्के, अंबादास गुत्तीकोंडा, राजन कामत, दीनानाथ शेळके, तिरुपती परकीबंडला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.